Yeah. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. कशा आहात आपण? आपण कसे आहात? छान आहोत. इंटरव्ह्यूला आला तर बरं वाटतंय. हो सर, खूप छान वाटतंय. बरं, थोडक्यात परिचय करून द्या आपला. मी अहमदनगर जिल्ह्यातून पारनेर तालुक्यातून गोरे बाजार या गावावरून आले. माझं ग्रॅज्युएशन मला स्वदेशी कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी इथून केलेलं आहे. कोणत्या वर्षी झाली आपली पदवी? 2018 मध्ये पदवी आपली 2018 ला पूर्ण झाली. मग 5 वर्ष आपण काय करत होता? 2020 ची ऍड आहे सर, तो माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे. 2 वर्ष तुम्ही काय केला? तो गॅप जो पडला तो आता आपण 2020 ला जाहिरात होती तेव्हा कोविड होता. कोविडचा नफा माहिती तुम्हाला? नाही माहिती. ठीक आहे, हरकत नाही. कोरोना बद्दल काही सांगता येईल? कोविड पिरियड कसा होता? पॅन्डेमिक कंडिशन सर, मग ते बंद होत. हा, काय किती पहिला काय कोणते व्हायरस कोणता आला होता काही कल्पना आहे तुम्हाला त्याविषयी? सध्याचे आरोग्य मंत्री कोण आहे? भारताचे सांगा. भारताचे आरोग्य मंत्री. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री? ठीक आहे. महिला व बाल विकास मंत्री सांगा महाराष्ट्राचे. पीएसआय काय व्हायचं ते सांगा. पीएसआय पदासाठीच्या जे काही कार्यक्षमता वगैरे आहे त्यामध्ये ज्या मंडळी आपण आहेत त्याच्यामुळे मला आवाज क्लिअर आणि स्पष्ट द्या आणि घाबरू नका, काही विशेष नाही आहे. लहानपणापासूनच एक आवड आहे, त्याच्यातून एक सरकारी नोकरी पण पाहिजे आहे, रोजगार पण. ग्राउंडला किती मार्क आहे आपल्याला? 90. पहिल्या दिवशी 90 ना? हा, पहिल्या दिवशीच होते. 95 होते पण 5 कमी होती. असा 90 आहे. आणि रिटर्नचा स्कोर किती जास्त आहे? 32 जास्त. ठीक आहे. मला एक सांगा की सध्या देशामध्ये महिला सुरक्षिततेचा प्रश्न तो जास्त वैरणीवर आलेला आहे, हैरणीवर आलेला आहे, याकडे कसं बघतात? त्यांच्यासाठी काही उपाययोजना? पुन्हा प्रश्न कळला ना की महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जास्त हैरणीवर आलेला आपल्याला दिसतो, याकडे आपण कसे बघतात? महिलांनी त्याविषयी अवेअर राहिलं पाहिजे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत अजून जास्त. बरं, कोणकोणत्या केल्या पाहिजेत ते मला सांग. वेगवेगळ्या योजना राबल्या पाहिजेत, जसे की निर्भया केस नंतर निर्भया केलं होतं रोड रोमियमसाठी. आशाती हा एक कन्सेप्ट आहे महाराष्ट्रामध्ये, माहितीच मला आशा. सध्या नॅपकिन जे आहे सॅनिटरी नॅपकिन माहिती त्या मोफत दिल्या जातात का मुलींना? मोफत वाटप होते का त्याची काही प्राइस आहे? त्याची प्राइस असते काय माहिती तुम्हाला त्याविषयी? 40-42. शाळेतून घेतली जातात का त्यांना सबसिडी दिली जाते? काही ठिकाणी दिली जाते सबसिडी शाळेत. आता महिलांमध्ये आणि त्यांच्या बाल्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण का वाढतं याकडे कसे बघता तुम्ही? कुपोषण पौष्टिक आहार न मिळणे. तुमची पदवी कशात झालेली आहे? माझी ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी. आता तुम्हाला ऍग्रिकल्चर झाल्यामुळे तुम्हाला अन्नधान्य पौष्टिक आहार सगळं माहिती आहे.
त्याच्यामुळे तुमच्या कुपोषणाचे कारण चांगल्या पद्धतीने त्याच्यावर तुम्ही मीमांसा करायला पाहिजे असं मला वाटतं. पौष्टिक आहार म्हणजे सर्व प्रकारचे मिनरल्स, व्हिटॅमिन्स, फायबर्स असणारा आहार घ्यायला पाहिजे. गरोदर महिलांना पण तो आहार घ्यायला पाहिजे की ज्याच्यातून पुढे जन्मणाऱ्या मुलांचं कुपोषण कमी प्रमाणात होईल. एक शासनाचा नियम आहे ज्या गरोदर महिला त्यांना सुट्टी दिली जाते काही आठवड्यांची, तर किती आठवडे त्यांना सुट्टी दिली जाते? 24 आठवडे. नक्की बिनपगारी असते का पगारी असते? पगारी असते. आता शासनाचे धोरण आहे की शनिवार रविवार सुट्टी द्यावी आणि 5 दिवस त्यांच्याकडनं काम करून घ्यावं कर्मचाऱ्यांकडनं. हा कन्सेप्ट भारतासाठी योग्य होईल का? होईल सर, योग्य. कारण जे रोजचं कामाचं टार्गेट असेल ते जर डेली कम्प्लीट झालं तर होऊ शकते. तुमचा छंद सांगा मला. छंद तर असा नाहीये कुठला, कारण जेव्हापासून अभ्यास करायला लागले तेव्हापासून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यासच करत असते, म्हणजे तोच एक छंद झाल्यासारखा. आणि आवड? आवड वगैरे तर थोडाफार वेळ भेटला तर घरीच असते, मग शेतीत काम करू लागते. कोणते काम करता तुम्ही? सर्व प्रकारचे करते. सर्व प्रकारचे काम. किती एकर जमीन आहे आपल्याकडे? 2 हेक्टर आहे. 5 एकर. कोणती शेतकरी आपण? स्मॉल. काय पीक असतं शेतामध्ये? बाजरी असते, मूग असते आणि कमर्शियल म्हणून कांदा असतो. कांदा असतो. सध्या कांद्यासंदर्भात बरेच नाशिककडे आंदोलन चालू आहे. काय काय मागणी आहे शेतकऱ्यांची कांद्याविषयी? कांद्याला भाव पाहिजे आणि तो हमी भाव असेल तर उत्तमच होईल असं शेतकऱ्यांना, कारण कांद्याचे भाव खूपच कमी झालेले आहेत. जेवढं उत्पन्नाचा खर्च येतो तेवढाही निघत नाही. बर, तर कांद्याविषयी आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. मला आता सध्या NIA बद्दल माहिती सांगा. NIA ही राष्ट्रीय तपास यंत्रणा आहे. वेगवेगळ्या ज्या केसेस असते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत असते. बर, पाकिस्तान मध्ये एक राजकीय क्रायसिस आपल्याला दिसतोय, भूकंप, तो कोणता आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न आजवरही सुटत नाही, त्यामागची कारण काय? शेतकरी आत्महत्या करतायत, आपले शेतकरी बंधू त्यांच्या आत्महत्यांची कारण ते प्रश्न अजूनही सोडण्यामध्ये शासन पुढे कमी पडताना दिसत. शेतकऱ्यांचा असणारा कर्जबाजारीपणा आणि पावसाचं असमान वितरण असते, कधी पाऊस जास्त प्रमाणात पडतो कधी कमी प्रमाणात पडतो. त्याच्यानंतर शेतकऱ्यांकडे असणारी शेतजमीन जी आहे ती कमी प्रमाणात आहे, त्याच्यामुळे उत्पन्न कमी प्रमाणात निघतं, त्यांचं कर्ज निघत नाही त्याच्यामुळे. आता एक पोलीस अधिकारी म्हणून, शेतकरी कुटुंबातल्या एक महिला म्हणून तुम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी कशी मदत कराल शासनाला? शासनाच्या ज्या योजना आहेत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप कालावधी लागतो आणि किचकट प्रोसेस असते त्याची, त्याच्यामुळे त्या योजनांसाठी म्हणजे अवेअरनेस करणं शेतकऱ्यांमध्ये. त्याच्यानंतर व्याजदर वगैरे जो असतो कर्जाचा तो थोडाफार कमी जर असेल तर. तुमच्या PSI पद होणार कोणती योग्यता आहे ते योग्यता मला सांगा, स्पष्ट करा. तुम्हाला एक खुलं व्यासपीठ दिलं मी की तुम्ही PSI पदाला योग्य आहात या पॅनलला समजून सांगा. मला कुठलंही काम म्हणजे टाईममध्ये करायला आवडतं, त्याच्यामुळे PSI मध्ये पण जे काही तपास वगैरे असतील ते मी टाईममध्ये करेल
आणि माझं जे काम आहे त्याच्याशी मी फोकस राहते, जे एकदम बांधील राहत असते, त्याच्यामुळे तोही मला उपयोग होईल इकडे. सध्या आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे यांच्यात वाढ होते आणि प्रामुख्याने सायबर गुन्ह्यात जास्त वाढ होते, याची कारण काय? सर्व काही आता लोक शिक्षित झालेले आहेत, व्यवहार वगैरे जास्त ऑनलाईन चालतात, त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये. आता सायबर क्राईम जो आहे त्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग हा एक बिझनेस जास्त वाढलेला दिसतोय, तर तो थांबण्यासाठी आपण काय प्रबोधन कराल, कसं कराल समाजाला, पोलीस अधिकारी, महिला पोलीस अधिकारी म्हणून काय सांगा? महिलांना त्याविषयी अवेअर केलं पाहिजे, वेगवेगळ्या कार्यशाळा वगैरे घेऊन त्यांना सांगितलं पाहिजे की अशा प्रकारे गुन्हे घडतात म्हणून. अँटी करप्शन ब्युरोचं काम काय? भ्रष्टाचार कमी करणं, म्हणजे भ्रष्टाचार वगैरे होऊ न देणं, त्याचा तपास करणं. काय लांबपाव काय एसीबी का? हो सर, अँटी करप्शन ब्युरो. ठीक आहे, मराठीत काय म्हणतात त्याला, खात्याला लाचलुचपत प्रतिबंधक खाते. महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक महासंचालक सांगा राहू दे, पोलीस महासंचालक श्री रजनीश महासंचालक. ठीक आहे, आणि गृह राज्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही तालुके सदन आहेत आणि काही तालुके कोरडवाहू आहेत, याची भौगोलिक परिस्थिती नेमकी कशी? सह्याद्रीचा इफेक्ट पडते, पर्वतरांगांचा, त्याच्यामुळे. किती तालुक्यांना सदन आहेत शेतीच्या दृष्टिकोनातून? जास्त तालुके तर सदनच आहेत, पारनेर आणि कर्जत आणि जामखेड तीन तालुके अवर्षण असतात. तिथले नगर जिल्ह्यामध्ये असलेले महत्वाचे तीर्थक्षेत्र सांग. शिर्डी, शिर्डीचे साईबाबा, शनिशिंगणापूर, देवगड, देवगडला दत्त, सिद्धटेक. आता शिर्डी बाबांचं सेक्युलरिझम कसं आहे? सेक्युलरिझम आहे तुम्हाला? सर्व धर्म निरपेक्ष, सर्व धर्म निरपेक्ष. मंदिर सेक्युलरिझम मंदिर म्हटलं जाईल का, सेक्युलर मंदिर म्हटलं जाईल का? हो सर, ते तर काही धर्म वगैरे मानत नव्हते, सबका मालिक एक आहे असं होतं. सध्या भारताला जातीवाद्यांचं जे कीड लागलेलं आहे ते थांबण्यासाठी एक शिर्डी चांगलं उदाहरण होऊ शकतं का? हो सर, कारण ते सर्वांचं श्रद्धास्थान आहे, सर्व धर्माचे लोक तिथे येऊ शकतात. पोलीस प्रशासनात युनियनची गरज आहे का? शेवटचा प्रश्न. गरज आहे, पण आजवर का झाली नाही? मग चालेल, ठीक आहे, हरकत नाही.